कशा प्रकारे संपूर्णपणे सभा होणार आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर आता कोकणात आपण लक्षात नाही असं आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष घातलेलं आहे. शिवगर्जना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 किंवा 5 दिवसाची एक कार्यक्रम जो झाला अगदी तालुक्या लेवलपर्यंत शिवसेनेचे नेते उपनेते हे पोचले. रोड शो झाले मोठ्या प्रमाणात, प्रचंड सभा झाल्या ठिकठिकाणी आणि लोकांचा प्रचंड असा त्याच्यामध्ये सहभाग होता. जणू लोक वाटत पाहत आहेत. आजची खेडची सभा जी आहे कोकणातली, ज्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता थोड्या वेळात तिथे निघतील जाण्यासाठी, आज संध्याकाळी सभा आहे. कोकणातली अतिविराट अशी सभा ती होईल. कोकण हा कायम शिवसेनेचा गड राहिला, पाठीराखा राहिला. शिवसेनेच्या वाढीमध्ये संघर्षामध्ये नक्कीच सुरुवातीपासून कोकणचं योगदान हे मोठं राहिलं. कोकणनं नेहमी बाळासाहेबांवरती श्रद्धा ठेवली, शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्याच्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धवजी एक विराट सभा घेत आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या सभा महाराष्ट्रातल्या अनेक भागात होती. एकदा आम्ही सगळे शिवगर्जना यात्रेतून जाऊन आलो, वातावरण निर्मिती झाली. आता उद्धवजी स्वतः अनेक महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी जातील. यानंतरची दुसरी सभा मालेगावला होईल. मालेगावची तयारी सुरू आहे. सर, या सभेत कुठेतरी पदाधिकारी येते निघून जाऊ नये यासाठी सभा घेते असं विरोधकांचा आरोप आहे, तर कुठेतरी या सभेत विरोधक घाबरतात. ज्यांना निघून जायचे ते निघून गेले. आता काय, आता जे आहेत ते निष्ठावंत आहेत सगळे. ज्यांना पळून जायचं होतं, ज्यांना पलायन करायचं होतं, हे असे सगळे लोक निघून गेलेले आहेत. आणि ते निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमचा काही परिणाम झाला का तर अजिबात नाही. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळालं, पण शिवसेनेकडे जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. जनता आणि शिवसेनेलाही कोणाला सुपूर्द करण्याचा हा कागदावरचा निर्णय आहे, तो कागदावरच राहील. सर, तुम्ही पश्चिमचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरे गटामध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार. शिवसेना महाविकास आघाडी एक आहे, तरीही काही ठिकाणी असे कार्यकर्ते प्रमुख हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत हे सत्य आहे. आणि त्याबाबत फार कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हे मूळचे शिवसैनिकच आहेत. आपण पाहिलं असेल खेडमध्ये जे प्रवेश होत आहे ते मूळचे शिवसैनिकच आहेत. आणि खेडची जागा आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी या येणाऱ्या कार्यकर्त्यांचा भविष्यामध्ये फार मोठा फायदा होणार. आज तुम्ही सामना अग्रलेखमध्ये असं म्हटलेलं आहे की अजूनही काश्मीरी पंडितांच्या हत्या सुरू आहेत आणि खलिस्तानी कुठेतरी डोकंवर करतात. हे मी कशाला सांगायला पाहिजे. 8 दिवसापूर्वी संजय शर्मा या काश्मीरी पंडिताची त्याच्या बायकोसमोर पुलवामाच्या भर बाजारामध्ये हत्या झाली. याच्या आधी किमान गेल्या काही महिन्यामध्ये 17 ते 18 काश्मीरी पंडितांना दिवसाढवळ्या मारण्यात आलं. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या काश्मीरी पंडितांना सरकारी कार्यालयात घुसून मारलं जात आहे. शेकडो काश्मीरी पंडित त्यांचा आक्रोश घेऊन आजही जम्मूच्या रस्त्यावर बसलेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून ना एखादा मंत्री गेला, ना एखादा नेता गेला, पण मी स्वतः जाऊन जम्मूमध्ये त्या काश्मीरी पंडितांचा आक्रोश ऐकलेला आहे, म्हणून मलाही वेदना. त्याचबरोबर पंजाबमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी खलिस्तानचं भूत उभं राहताना दिसत आहे. ही जबाबदारी फक्त राज्य सरकारवर टाकून चालणार नाही. सीमावर्ती भाग आहे, देशाच्या बाह्य आणि आंतरिक सुरक्षेशी हा जोडलेला विषय आहे. केंद्राची जबाबदारी तेवढीच आहे. सर, ये हिंदी में जानना चाहेंगे कि आज अग्रलेख में लिखे आए कि देखिए कश्मीर और पंजाब एक बहुत ही संवेदनशील राज्य है, सीमावर्ती राज्य है. लेकिन हमेशा आज की भारतीय जनता पार्टी ने ये संवेदनशीलता का सिर्फ राजनीतिक इस्तेमाल किया है.
मैंने आज लिखा है कि जब कश्मीरी पंडित मरता है, उसको मारा जाता है, तो उसकी राजनीति होती है भारतीय जनता पार्टी की तरफ से, उसका राजनीतिक इस्तेमाल किया जाता है। ये कब तक चलेगा? मैंने ये कभी नहीं देखा जब कश्मीरी पंडित की हत्या होती है तो भारतीय जनता पार्टी के चेहरे पर कोई दुख की लकीर है, नहीं है, उसकी राजनीति की जाती है। 7 या 8 दिन पहले पुलवामा की बाजार में संजय शर्मा इस कश्मीरी पंडित की हत्या हो गई उनकी पत्नी के सामने। जब से 370 कलम को हटाया है तब से किसी को कुछ फायदा नहीं हुआ है, सिर्फ राजनीतिक इस्तेमाल किया गया। आज भी सैकड़ों कश्मीरी पंडित जम्मू के सड़क पर अपने न्याय के लिए बैठे हैं। वहाँ ना कोई प्रधानमंत्री गए, ना गृह मंत्री गए, ना कोई मंत्री जाकर बैठा है वहाँ, ना वहाँ के राज्यपाल गए हैं। ये आपका हिंदुत्ववाद है, हाँ, ये ढोंग है। इसलिए ये मुद्दे बहुत महत्वपूर्ण है। उसके साथ पंजाब में फिर एक बार खालिस्तान के एक्टिविस्ट अपना काम शुरू करने के लिए जिस प्रकार से, चाहे पुलिस स्टेशन हो चाहे भर सड़क पर हो, खालिस्तान के नारे देने की जो घटनाएं सामने आती है वो भी देश के लिए ठीक नहीं है। और ये मामला सिर्फ लॉ एंड ऑर्डर का नहीं है, ये मामला सिर्फ राज्य सरकार के ऊपर डालकर नहीं चलेगा, ये केंद्र की भी उतनी जिम्मेदारी है। भाजपकडून आज मुंबईत जन आशीर्वाद यात्रा काढली जाते, एकीकडे चिन्ह आणि नाव मिळाल्याचा प्रसार सुद्धा या जन आशीर्वाद यात्रेत काही उपयोग नाही, काही उपयोग नाही। तुम्ही अशा, आता आम्ही एक शिवगर्जना यात्रा काढली, हा आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला, त्यामुळे ते मुळापासून हादरलेत, मुळापासून हादरलेत। की जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली, तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे। त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल। नक्कीच नक्कीच त्याच्यावरती शिवसेनेची सुद्धा सही आहे, आणि काल कपिल सिब्बल यांनी सुद्धा एक उपक्रम त्या बाबतीत सुरू केलेला आहे। या देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना सूडबुद्धीनं टार्गेट केलं जात आहे, आणि त्याच संदर्भात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवावा आणि केंद्रापर्यंत ही बाब न्यावी हे ठरलेलं आहे। पण प्रश्न असा आहे सर की म्हणजे जे मुख्य आहेत त्यांनाच पत्र लिहिलेलं आहे जिथे आरोप होतो आहे की आमचं कर्तव्य आहे, ते आज घटनात्मक पदावर बसलेत, जरी त्यांच्या संमतीने हे सगळं होत असलं तरी जनतेला समजायला हवं की आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावली आहे। काँग्रेसने त्यांच्या काळात